उपमुख्यमंत्री अजित पवार हे जातीयवाद करणारे मंत्री आहेत असा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा घमासान लढाई सुरू झाली आहे. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना विचारा असं वक्तव्य देखील आव्हाड यांनी केल्यामुळे संशय कल्लोळ निर्माण झालेला आहे. पाहूयात. जातीयवाद पाळणारा महाराष्ट्राचा जर मंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत. अजित पवारांनी अर्थ आणि नियोजन मंत्री असताना निधी अडवण्याचं काम केल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही आधी एकाच पक्षात होते. परिणामी आव्हाडांनी केलेल्या आरोपांचं गांभीर्य वाढलंय. एससी एसटी आणि ओबीसींचा निधी थांबवण्याचं काम अजित पवारांनी केल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केलाय. छगन भुजबळांनी सांगावं शपथ घेऊन की ओबीसीचा निधी यांनी थांबवला नव्हता. आदिवासी मंत्री जे होते गावित त्यांना विचारावं की यांनी आदिवासींचा आणि यांचा निधी एससी एसटी ओबीसी या तिघांचा निधी थांबवण्याचं काम कायम अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या शरद अजित पवारांनी केलेलं आहे. हे काय सांगतात आम्हाला? जातीयवाद पाळणारा महाराष्ट्रातला जर मंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत. अजित पवार हे जातीयवाद करणारे मंत्री आहेत अशी जळजळी टीका करूनही जितेंद्र आव्हाड थांबले नाहीत. अजित पवारांसोबत मंत्रिमंडळात असलेले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनाही विचारा असं वक्तव्य आव्हाडांनी केलं. त्यामुळे अजित पवारांनी निधी अडवला होता का या प्रश्नावर मंत्र्यांनी काय उत्तर दिलं ते पाहूयात. मला त्यांनी जर समजा त्याचे डिटेल्स दिले काय तपशील दिला तर मी विचारता येईल ना. दादांनी असं कधी आपल्या कानी आलं नाही. मला तरी माहीत नाही आहे. त्यांच्याकडे जर तुम्ही एखादी केस बरोबर मांडली तर ते ताबडतोब निर्णय घेतात. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना थेट जातीयवादी मंत्री म्हटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. अजित पवारांवर झालेले आरोप गंभीर आहेत. अर्थात त्यावर त्यांच्या पक्षानंही बाजू मांडली आहे. पण आता निवडणुका जवळ आल्यामुळे सगळ्याच नेत्यांकडून अशा प्रकारच्या आरोपांचं प्रमाण वाढणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.